TYBA विषय इतिहास S4 हा पेपर आहे। आपल्या या पेपरचं नाव आहे 20व्या शतकातील आशियाचा इतिहास। आता फर्स्ट टर्मसाठी आपल्याला एकूण 5 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे। आपल्या प्रकरणाचं पहिल्या प्रकरणाचं नाव आहे संकल्पनात्मक अभ्यास। या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण 10 संकल्पनांचा अभ्यास करायचा आहे। पश्चिम आशियाच्या इतिहासाचा अभ्यास करत असताना काही महत्त्वपूर्ण संकल्पना आपल्याला प्रथमतः जाणून घेणे आवश्यक आहे, कारण कुठल्याही कालखंडातील तसेच भौगोलिक प्रदेशातील इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी त्याच्याशी संबंधित संकल्पना सहाय्यभूत ठरत असतात। या संकल्पनांमुळे आपल्याला तत्कालीन घटना प्रसंग अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होत असतात। या संकल्पना माहीत असल्यास अभ्यासातील गोंधळ कमी होत असतो। पश्चिम आशियात इस्लामी किंवा अरब राष्ट्रांचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे या अरब राष्ट्रांची एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती या भौगोलिक प्रदेशात विकसित झालेली आहे। तसेच चीन आणि जपानसारखे देश आजच्या काळात महत्त्वाची सत्ता केंद्रे म्हणून विकसित झालेले आहेत। मात्र या सर्व राष्ट्रांची निर्मिती होण्याचा जो कालखंड आहे तो जाणून घेणे गरजेचे आहे, कारण राष्ट्रनिर्मितीसाठी झालेल्या चळवळीचे पडसाद राष्ट्रनिर्मितीवर देखील जाणवत असतात। त्यासाठीच आपल्याला या संकल्पना जसे की लॉन्ग मार्च, पुढचे आहे साम्यवाद, 3 नंबर अटलांटिक सनद, 4 नंबर अखिल इस्लामवाद, 5 नंबर यानी तुर्कवाद, 6 नंबर मॉडेट पद्धत, 7 नंबर श्वेतपत्रिका, 8 नंबर अरब लीग, 9 नंबर तिसरे जग आणि 10 नंबर अरब राष्ट्रवाद। अशा या सर्व संकल्पनांचा अभ्यास आपल्याला इथे समजवून घ्यायचा आहे। आपलं प्रकरण दुसरं आहे, त्याचं नाव आहे चीनचा इतिहास। आता या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला 3 सब टॉपिक आहे। डॉक्टर सन एत सेन यांची कामगिरी, 2 नंबर साम्यवादी क्रांती 1949, 3 नंबर साम्यवादी पक्षांतर्गत चीन 1950 ते 1992। आता या चीनचा इतिहास समजून घेत असताना आशिया खंडातील सर्वात विस्तृत असा भूभाग असणारा देश म्हणून चीनकडे पाहिले जाते। पूर्व आशियाई प्रदेशातील सर्वात जुनी संस्कृती म्हणून चीनचा उल्लेख केला जातो। चीन देश हा जगातील 3रा क्रमांकाचा मोठा देश म्हणून ओळखला जातो। या चीनवर दीर्घकाळ मांचू राजवटीची सत्ता होती। या मांचू राजवटीचा शेवट इ.स. 1911 राज्यक्रांतीने झालेला होता। इ.स. 1927 चीनमध्ये साम्यवादी संघर्षास सुरुवात झाली। सुरुवातीच्या या संघर्षाच्या काळात कम्युनिस्ट चळवळ मंदावली, अनेक महत्त्वाच्या केंद्रातून ती उखडलीसुद्धा गेली, परंतु तरीही संथपणे ती चीनच्या अंतर्गत भागात पसरतच होती। ही साम्यवादी चळवळ माओ सेतुंग या व्यक्तिमत्वाशी एकरूप झालेली होती। 1930 दशकात साम्यवादी आणि राष्ट्रवादी गटातील संघर्ष पराकोटीला पोहोचला। साम्यवादी शक्तींना नष्ट करण्याचा आटोकाट प्रयत्न चांग के शेक यांनी केलेला दिसून येतो। साम्यवादाविरुद्ध अनेक लष्करी मोहिमा काढल्या गेल्या। माओसेतुंगची लाल सेना गनिमी काव्याने चांग के शेकबरोबर मुकाबला करीत राहिली। चीनमध्ये साधारणपणे 1939 सुरू असलेला ह्या यादवी संघर्ष 1949 रोजी साम्यवादी क्रांतीद्वारे संपुष्टात आला। चीनला डॉक्टर सनेतसारखे प्रभावी नेतृत्व लाभल्यानेच चीनमधील असंतोषाला निश्चित दिशा प्राप्त झाली। प्रजासत्ताक क्रांतीला खऱ्या अर्थाने मूर्तस्वरूप देण्याचा प्रयत्न डॉक्टर सन एत सेन यांनी केलेला आहे। आधुनिक चीनच्या इतिहासातील ती एक श्रेष्ठतम विभूती म्हणून ओळखली जाते। प्रकरण आपलं तिसरं आहे जपानचा इतिहास। आता या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण 3 सब टॉपिक आहेत। पहिलं आहे 2 महायुद्धानंतरचा जपान, दुसरं जपानमधील अमेरिकेचे वर्चस्व, 3 नंबर जपानचा आर्थिक विकास आणि परराष्ट्रीय धोरण 1950 ते 1992। आता बघा,
आशिया खंडाच्या अति पूर्वेला असलेले हे जे जपान आहे ते 4 बेटांचे मिळून बनलेले राष्ट्र उगवत्या सूर्याचा देश म्हणून प्रसिद्ध आहे. 19व्या शतकाच्या मध्यानंतर सुमारे 60-70 वर्षांच्या कालावधीत या राष्ट्राने नेत्रदीपक प्रगती करून ठेवलेली होती किंवा केलेली होती आणि शक्ती सामर्थ्य वाढवून जागतिक राजकारणात महत्त्वाचे स्थान निर्माण केले. पाश्चात्य साम्राज्यवादाच्या पावलावर पाऊल ठेवणाऱ्या जपानने चीन आणि आग्नेय आशियात प्रभाव प्रस्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा उराशी बाळगली. पहिल्या महायुद्धात जपानच्या प्रवेशास 2 प्रमुख कारणे होती. एकतर जपानच्या आशियाविषयक राजकीय आणि लष्करी उद्देश पूर्तीसाठी आवश्यक होते आणि दुसरे म्हणजे इंग्रज जपानी युतीच्या कराराने जपानचे युद्ध प्रवेश करण्याचे कबूल केले. या युद्धानंतर जपान देशात यश प्राप्त झाले. डिसेंबर 1939 साली अमेरिकेच्या हवाई बेटावरील पर्ल हार्बर या नाविक तळावर जपानने अनपेक्षित हल्ला केल्यामुळे अमेरिका जपान युद्धाला सुरुवात झाली आणि जपान दुसऱ्या महायुद्धात खेचला गेला व जपानचा पराभव झाला. दूर पूर्वेच्या क्षेत्रातील अमेरिकन लष्कराचा सेनापती जनरल डग्लस मॅकऑर्थर याने जपानचा ताबा घेतला. जपानने शरणागती पत्करल्यानंतर 1952 सालच्या एप्रिलपर्यंत जपानचा राज्यकारभार स्वीकारला. जपानी लोकांच्या हाती असला तरी प्रत्यक्षात जपानच्या शासनाचे सूत्रसंचालन अमेरिका करीत होती. 1952 साली जपानमधील अमेरिकन नियंत्रणाचा शेवट झाल्यानंतर जपानला सार्वभौमत्व पुन्हा प्राप्त झाले आणि इतर राष्ट्रांनी अशा प्रकारे संबंध ठेवायचे हे ठरविण्याचा अधिकार बऱ्याच अंशी जपानला मिळाला व त्यातूनच जपान देशाचा आर्थिक विकास साध्य झालेला दिसून येतो. प्रकरण 4 आहे इजिप्त. आता या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण 3 सबटॉपिकचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये पहिला आहे 2 महायुद्धानंतरचा इजिप्त, 2 नंबर आहे जनरल नासेर व इजिप्तचे आधुनिकीकरण, 3 नंबर आहे सुएझचा प्रश्न. आता बघा, आपल्याला ह्या इजिप्तचा अभ्यास करत असताना अतिशय महत्त्वपूर्ण असा 2 महायुद्धानंतर जपान कसा होता, जनरल नासेर आणि त्यांचे आधुनिकीकरण, इजिप्तचे आधुनिकीकरण कशा पद्धतीने घडून आणले गेले, तसेच सुएझचा प्रश्न कसा निर्माण झाला व तो कसा सोडविण्यात आला, या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास इथे करायचा आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीला इजिप्तमधील राष्ट्रवादी चळवळ हे एक प्रकारच्या सुप्त अवस्थेतच होते. याचे कारण म्हणजे ब्रिटिशांचे इजिप्तवर असलेले नियंत्रण. ब्रिटिश नियंत्रणाखाली प्रामुख्याने तेथील ब्रिटिश हितसंबंध तसेच तेथील समाजातील वरिष्ठ वर्गीयांचे हितसंबंध यांचेच रक्षण करण्यात आले. त्यामुळे पहिल्या महायुद्धात इजिप्त आणि दोस्त राष्ट्रांच्या बाजूने ओढला गेला. तसेच ब्रिटिश नियंत्रणाखाली इजिप्तमध्ये ज्या प्रशासकीय सुधारणा घडून आल्या त्यामुळे तेथे सामाजिक आणि आर्थिक क्रांतीचा मार्ग मोकळा झाला. प्रशासकीय सुधारणांमुळे तेथील जुनी व्यवस्था नामशेष झाली आणि ब्रिटिश नियंत्रण संपुष्टात आले. ब्रिटिश नियंत्रण संपुष्टात आले असले तरी इजिप्त पुढील काळात राजेशाहीच्या नियंत्रणात होता. त्यामुळे इजिप्तचा राजकीय विकास हा झालेला होता. तसेच दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील घडामोडी देखील इजिप्तमधील अस्थिरता वाढविणाऱ्या होत्या. महायुद्धानंतरच्या समाप्तीनंतर येथील राजेशाही विरोधातील असंतोष तीव्र बनत गेला आणि शेवटी 1953 मध्ये राजेशाहीचा शेवट होऊन गणराज्य प्रस्थापित झाले. या प्रक्रियेत जनरल नासेरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे सत्तेची सूत्रे त्यांच्याकडे आली व इजिप्तचे आधुनिकीकरण घडून आले. इजिप्त हा देश सुएझ कालव्याच्या पेच प्रसंगामुळे देखील जगाच्या इतिहासात महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळे इजिप्तमधील या सर्व घडामोडींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करणे गरजेचे आहे. प्रकरण 5 आहे आपल्या या टर्ममधलं शेवटचं, त्याचं नाव आहे तेलाचे राजकारण. आता यामध्ये आपल्याला अनेक मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. जसे की पहिला आहे रेजा शाह पेहलवी आणि इराणचे आधुनिकीकरण, 2 नंबर आहे इराण आणि दुसरे महायुद्ध,
तिसरा आहे इराण आणि तेलाचे राजकारण. चौथा आहे इराकमधील राजकीय विकास. पाचवा आहे रशीद अलीचा उदय. सहावा आहे 1958ची इराक क्रांती. सातवा आहे इराण इराक संघर्ष. आणि आठवा शेवटचा पॉईंट आहे कुवैत इराक युद्ध आणि त्याचे परिणाम. आता हे प्रकरण आपल्याला समजून घेत असताना हे प्रथमतः आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की पश्चिम आशियात खनिज तेलाचे मोठ्या प्रमाणात साठे होते. पश्चिम आशियात खनिज तेलाचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे या प्रदेशात युरोपियन राष्ट्रे आपले प्राबल्य निर्माण करण्यास प्रयत्नशील असलेली दिसतात. त्यासाठी या राष्ट्रांनी पश्चिम आशियातील घडामोडींमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. इराण आणि इराक हे पश्चिम आशियातील तेलाची उपलब्धता असणारे दोन प्रमुख देश आहेत. मात्र दुसऱ्या महायुद्धापूर्वीचा कालखंड विचारात घेतला तर दोन्ही देशांमध्ये राजकीय अस्थिरता असलेली दिसते. इराणमध्ये रेझाशहा पेहलवी यांच्या कालखंडात महत्त्वपूर्ण सुधारणा घडून आलेल्या आहेत. तर इराकमध्ये रशीद अलीचा कालखंड हा राजकीय स्थैर्य निर्माण करणारा ठरला. इराकमध्ये राजकीय स्थैर्य फार काळ प्रस्थापित होऊ शकले नाही. यातून इराकमधील असंतोष हा वाढत गेला आणि त्याची परिणती 1958च्या क्रांतीत झाली. इराकमधील ही क्रांती पश्चिम आशियाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण मानली जाते. शीतयुद्धकाळात अमेरिका सोव्हिएट रशिया या दोन्ही महासत्तांनी इराण आणि इराकमधील अस्थिरता वाढीस लावण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही देशात अस्थिरता टिकून राहणे महासत्तांच्या दृष्टीने फायद्याचे होते. त्यामुळेच इराण आणि इराक संघर्ष आणि इराक कुवेत युद्ध या संदर्भात महत्त्वाची महासत्तांची भूमिका निर्णायक ठरली. किंबहुना महासत्तांची महत्त्वाकांक्षा इराण इराकमधील अस्थिरता यातून तेलाचे राजकारण वाढीस लागले. त्यामुळे या प्रकरणात आपल्याला या सर्व घटकांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आणि योग्यच ठरेल. आपल्या हिस्टॉरिकल हेरिटेज चॅनलवरील पुढील व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.